राहुल गांधींना पुणे न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. ते 19 ऑगस्ट रोजी न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी त्यांना हजर राहण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येते. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जे विधान केलं होतं त्या प्रकरणामध्ये त्यांच्या विरोधामध्ये खटला दाखल झाला आणि त्याच्याच सुनावणी वेळेला आता पुण्यातील न्यायालयामध्ये त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राहुल गांधी यांना 19 ऑगस्ट रोजी न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. तेव्हा आता राहुल गांधी 19 ऑगस्टला न्यायालयात हजर राहतात का ते बघावं लागणार आहे. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे 19 ऑगस्टला नेमकं काय होणार याकडे लक्ष असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.